नमस्कार मित्रांनो, बकरीवाले यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज तुम्ही थोडं चकित झाला असणार, गौरव सरांचा आवाज नाही येते, आज दुसरंच कोणीतरी त्यांच्या चॅनलवर बोलते. तर मी त्यांची बहीण आहे, थोडीशी दादाची हेल्प म्हणून हा व्हिडिओ मी बनवते आहे. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत या प्लॉटवर आपण दशरथ घास इम्प्लांट केलेले आहे. आपण त्याच्या सीड्स कलेक्ट करणार आहे, म्हणून आपण त्याला सरी पद्धतीत लावलेलं आहे. इकडे मुरघासाच्या बॅग्स आहे मागे. या दशरथ घासामध्ये 21 ते 20% प्रोटीन्स असतात, जे की आपल्याला दूध देणारे प्राणी आहेत त्यांना देऊ शकतो आपण. गाय, म्हैस, बकरी असे सर्व हे दूध देणारे प्राण्यांना दिलं जाऊ शकतं. मागे मुरघासाचं काम चालू आहे मित्रांनो, दादाचं. जर मुरघास लागला तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून तो घरपोच मिळू शकतो. आता हा दशरथ घास मार्च एप्रिल या महिन्यातच त्याची लागवड होते, कारण की हिवाळा असतो, जो सीझन असतो त्याच्यात त्याची वाढ खुंटलेली असते, म्हणजे लवकर जर्मिनेशन नाही होत, हार्ड असतं त्याचं कवच. त्यामुळे तर आपण मार्च एप्रिलमध्ये सुरुवात करतो. अजून माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरपोच मिळू शकता आणि इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता. तुम्ही दादाला जसे प्रतिसाद देतात तसंच माझ्या व्हिडिओलाही प्रतिसाद मिळेल. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू. तसेच आम्ही शिवरी, हदगा, शेवगा, सुबाबू इतर सर्व प्रकारचे बियाणे घरपोच पाय पोस्टाने आपण आपल्याला पोचू शकतो. रिव्ह्यू काही दिलेले आहे स्क्रीनवर, ते आपण बघू शकतात. आम्हाला तुम्ही व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करूनही आपले बियाणे घरपोच मिळू शकतात. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि काही लागल्यास या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.